हरिओम। श्रीराम अंबज्ञ। मी शालिनी वीरा पाटील, सांगवी उपासना केंद्र। बापूंनी तर खूप वेळा अनुभव दिलेले आहेत, पण आता नुकताच मागच्या वर्षी आलेला अनुभव मी कथन करत आहे। 2020 आणि 2021 कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात पसरलेला होता। प्रत्येक जण आपापली काळजी घेत होता, माझं कुटुंब देखील काळजी घेतच होतं। सॅनिटायझर, मास्क वापरणे, पाण्याची बाटली सोबत असणे, या सगळ्या गोष्टींनी बाहेर पडणंच बंद होतं, पण कधी जावं लागलं तर आम्ही एवढी काळजी घेत होतो। 12 तारखेपासून सुनेला थोडासा त्रास झाला, तिची स्वॅब ट्रेस झाली, व घरात हळूहळू सगळ्यांनाच त्रास व्हायला लागला। सगळ्यांच्या स्वॅब टेस्ट झाल्या, पण माझी आणि मुलाची पॉझिटिव्ह आली आणि सून आणि मिस्टरांची निगेटिव्ह होती। पण 18 एप्रिल 2020 8:30-9 मिस्टर म्हणाले, अगं मला खूप अनइझी होते। ऑक्सिमीटर घरात होतं, त्यांचं ऑक्सिजन घेतलं तर 75 ते 78। मुलगी आणि जावई ठाण्याला डॉक्टर आहेत, त्यांना व्हिडिओ कॉल केला की अगं पप्पांची अशी अशी परिस्थिती आहे, काय करायचं। ती म्हणे, आई पप्पांना पालथं झोपव, पण त्यांना पालथं, ते फक्त हात असे असे करत होते, मला काहीच उमजत नाही। बापू आठवत होता, बापू तूच करून घेणार आहेस सगळं माझ्याकडून। पण तोपर्यंत मुलीने आणि जावयाने पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये फोन केलेत। एका हॉस्पिटलला 2 बेड रिकामे असल्याचं समजलं, त्यांनी लगेच त्याच हॉस्पिटलची अँब्युलन्स घरी पाठवली। 2:30 हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलो, डॉक्टरांनी चेक केलं, त्यांची ऑक्सिजन लेवल खूप खाली गेली होती, म्हणून त्यांचा ऑक्सिजन सुरू झाला। मुलगा आम्हाला सोडून 4 वाजता घरी पोहोचला, त्याला खूप त्रास व्हायला लागला, तो 11 वाजता हॉस्पिटलला दाखल झाला। मुलाला आयसीयू मध्ये नेले गेलं। शेवटी यांचा ऑक्सिजन खूप कमी झालाय, मग डॉक्टर म्हणे यांना आता आयसीयू मध्ये नेतोय। व्हील चेअर वरती त्यांना ऑक्सिजन मास्क सह त्यांना आयसीयू मध्ये नेलं। आणि 10 महिन्याचा नातू घरी होता, त्याला पण ऍडमिट करायचं होतं, पण डॉक्टर म्हणे आम्ही लहान बाळांना ऍडमिट करून घेत नाही, पण आमचे चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहे, त्यांनी सांगितलं की बाळ दूध पित आहे, त्याचे रात्रभर तुमच्याकडे राहू द्या, उद्या सकाळी त्याची व्यवस्था करतो। तर रात्री सुनबाई पण ऍडमिट झाली नातवासह। आणि 21 तारखेला सुनेची आई आणि भाऊ आले, आणि ते बाळाला असं खाली ठेवलं आणि त्यांनी उचलून घेतलं, म्हणजे कड्यावरून कड्यावर सुद्धा देऊ दिलं नाही, आणि ते घेऊन गेले बाळाला रावेतला, त्यांचा फ्लॅट आहे त्या ठिकाणी। मी आणि सून एका रूम मध्ये नेमकं आलेलो होतो। आम्ही विचारायचो अगं आपले पेशंट काय म्हणतात, डॉक्टर म्हणे आधी तुम्ही तुमची काळजी करा, पेशंटचं आम्ही पाहून घेऊ। मग निगेटिव्ह थिंकिंग यायचं, पण माझ्या बापूचे शब्द मला आठवत गेले, मी तुला कधीच टाकणार नाही। आणि हे शब्द आठवत असतानाच, हे वाक्य आठवत असताना, रामा रामाचा गजराने इतका वेग घेतला की तो दिवसभर रात्रभर झोप लागेपर्यंत डोळा तर लागलाच नाही, पण रामा रामाच्या गजराने बापूंनीच वाचवलं याच्यातून। शेवटी 18 तारखेपासून 27 तारखेपर्यंत ऍडमिट असलेल्या मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आज डिस्चार्ज मिळणार आहे। मी रिक्षा करून घरी आले। 28 तारखेला सुनबाई घरी आली, पण हे दोघं आयसीयू मध्ये, यांचा काही आम्हाला निरोप मिळत नव्हता, तब्येतीचं काहीच समजत नव्हतं, पण शेवटी बापूंच्या समोर जाऊन बसले देवाऱ्याजवळ, बापू आता तूच तारणार आहेस, त्यांना तू पटकन सोडव, इथून घरी येऊ दे। 30 तारखेला मुलाचा फोन आला, मला सोडता आहेत पण मी उभाच नाही राहू शकत आहे। शेवटी सुनबाईला म्हटलं तू जा आणि त्याला घेऊन ये घरी। त्याला जसं वसं हात धरून तिने हॉस्पिटलमधून बाहेर काढलं, घरापर्यंत आणलं, घरी आणलं। मग दुसऱ्या दिवशी दवाखान्यातूनच फोन आला की वामनराव पाटलांना आज डिस्चार्ज येतोय, त्यांना कुठे पाठवायचं। आता डिस्चार्ज शब्द ऐकल्यावरती मी बापूंजवळ आणखीन बसले, माझ्या डोळ्यात धारा वाहू लागले। शेवटी सुनबाईच गेली तिथे, आणि ती पण त्यांना रिक्षात बसून घेऊन आली, पण त्या माणसाला पाय सुद्धा टेकता येत नव्हतं। अपार्टमेंट मध्ये रिक्षा तांबडी लिफ्ट जवळ 2 जणांनी उचललं, कसं तरी लिफ्ट मध्ये टाकलं, घरात कसं तरी आणलं, बेड वरती ठेवलं। ऑक्सिजन कमीच होता, पण डॉक्टर म्हणे तुमच्या रिस्कवर तुम्ही घेऊन जाता। शेवटी ऑक्सिजनचं मशीन घरी आणलं। जवळ 1 मे पासून 30 जून पर्यंत त्यांचा ऑक्सिजन चालूच होता, दिवसातून फक्त 1 ते 1.5 तास ते ऑक्सिजनचं मशीन काढत होत, आणि तशाच्यात त्यांना बेडवरतीच त्यांचं, आणि केअरटेकर शोधायचं तर केअरटेकर, आम्ही कोरोना पॉझिटिव्ह होतो त्यामुळे केअरटेकर आमच्याकडे कुणीच यायला तयार नव्हता। पण मी म्हटलं बापू मला फक्त तू शक्ती दे, मी यांचं सगळं आवरेन।
पण तुम्हाला मला माझा माझी टिकली सावध ठेवायची आहे. तर 2 महिन्यानंतर झालं आणि तोपर्यंत नातवाची आठवण सुद्धा नाही येऊ दिली बापूंनी. आणि तो नातू कसा राहिला तिथे ते माहित नाही, पण मुलीचा फोन यायचा, आई तुम्ही त्याला आणू नका कारण तुम्ही अजून कोरोनातून बाहेर पडलेला नाहीये आणि तो लवकर लहान मुलं लवकर कॅप्चर करतात म्हणून. अगं म्हटलं पण 10 दिवस झालेत आता, तो अंगावर पिणार आहे, त्याला वरच्या दुधाची सवय नाही, तू काळजी करू नको म्हणे. बापू आहे ना, तू बापूला सांगतेस ना सगळं. म्हटलं तर 3 आठवडे ते लेकरू त्याच्या आजीजवळ तिकडेच राहिलं. मग त्यांनाही गावाला जायचं होतं, त्याही सर्व्हिस करतात, त्यांची रजा संपली होती. म्हणे आज आम्ही येतो आणि सोडतोय. त्यांनी आणलं असं बाहेरच, त्यांनी दरवाज्याच्या बाहेर बाळाला बसवलं, तिथून बाळाला उचललं, घरात आणलं. मी बापूला म्हणते या बापूंनीच आम्हाला जो 13 दिवस हॉस्पिटलचे कसे काढले तर या बापूंची साथ होती. तो डॉक्टरांमार्फत सगळी सूत्र बापू हलवत होता आणि आम्हाला योग्य ते इलाज बापू करून देत घेत होता. रेमडिसिव्हिर त्या काळात मिळत नव्हते, रांगा लागायच्या. पण शेवटी धुळ्याहून पाठवले मुलीने 4-6 रेमडिसिव्हिर. रेमडिसिव्हिरचा कोर्स झाला आणि शेवटच्या दिवशी मात्र मला असं वाटलं की माझं तर स्लॅब टेस्ट झाली, माझं तर 2% होतं, मग मला का ऍडमिट केलं. तर माझ्या बापूजवळ बसतानाच मला भास झाला, अगं तुला केअरटेकर म्हणून हॉस्पिटल पाठवलं होतं, हे 3 पेशंट कसे होते तुला ठाऊक आहेत ना, तर त्याच्यासाठी तुला पाठवलं होतं. शेवटी मला एवढंच म्हणावं असं वाटतं, जन्म जन्म का नाता है तेरा मेरा, बापू है तेरा मेरा, याद रहा प्रभू तुझे को, मैं भूला विसरा, मैं भूला विसरा. बापू हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.